आणि आता टेंडर निघून त्याचं काम पण सुरू झालं. उजवा कालवा, हे उजवा कालवा डावा कालवा आधीच्या सरकारने नॉट फिजिबल म्हणून बाजूला फाईल टाकून दिलेली होती. ते नॉट फिजिबलचं फिजिबल केलं, इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम फिजिबल असू शकतं, कारण ते सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी असतं. आणि उजव्या कालवाचंही डिझाईन होऊन पाणी आरक्षित करण्यात यशस्वी झालो आणि त्यातही काम लवकर सुरू होईल. केजर डावा कालवा असेल, केजर चार क्रमांक 8 असेल, आपण पुणत असेल, या सगळ्या प्रश्नांना आज घातलेला आहे. पण सांगायला विशेष आनंद होतोय, या बजेटमध्ये मी गेल्या 4 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होतो, मोदी साहेबांकडे प्रयत्न करत होतो आणि शेखावत साहेबांकडे प्रयत्न करत होतो, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा नारपार प्रकल्प हे तुम्ही अगदी ज्येष्ठ मंडळी लहान असताना तेव्हापासून सगळेजण याच्यावर चर्चा करायची. पण जेव्हा तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिलं, नागपाठसाठी भरीव काम करण्यात यशस्वी झालो. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि गिरीश भाऊ इरिगेशन मिनिस्टर होते, त्यावेळेस आम्ही यांना तर प्रशासकीय मान्यता महाराष्ट्रात तर मिळवली, परंतु जागतिक दर्जाच्या एका कंपनीच्या माध्यमातून त्याचं सर्वेक्षणसाठी 14 कोटी मंजूर करून दिलं आहे. त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आणि केंद्राकडे सातत्याने प्रयत्न करून त्याचा DPR मंजूर झाला. मित्रांनो, DPR मंजूर झाला म्हणजे पुढची स्टेप निधी. आणि मी मोदी साहेबांच आभार मानतो, अभिनंदन करतो, त्यांनी आमच्या प्रयत्नाची दखल घेतली आणि नारपाचा DPR तयार करण्यासाठी आज आदेश दिला. एकदा DPR झाला की संबंधित राज्यांची चर्चा करून निधी पण देतील. तुम्हाला माहिती असेल असा नदी रोड प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे, केच बांधला. त्याच्यासाठी जवळजवळ 30-40 हजार कोटी रुपये मंजूर केले आणि म्हणून आपल्या नारपाडसाठी जे 5 हजार कोटी असतो किंवा 15 हजार कोटी असतो ते मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही एवढी ग्वाही आपल्याला देतो. नारपाड प्रकल्प झाला, नारपार प्रकल्प झाला तर सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नगर जिल्हा या 5ही जिल्ह्यांचा, जळगाव जिल्हा, या 5ही जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याच्यावर जाणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फक्त शेतीच्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी एक प्राधान्याने लक्ष दिलं आहे. म्हणून आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. बाकीचे अनेक कामं झाले त्याविषयी तुम्ही काय असं जास्त बोलणार नाही, परंतु चौगावसाठी, सटाणा चौगाव रस्त्यासाठी आपण आधी निधी मिळून दिला, आता 2 कोटीचाही मिळाला. चौगाव ते नागपूर रस्ता केला, चौगावचे खासदार स्थानिक विकास निधीतून 7 लाख रुपये दिले, चौगावचे अजमेर समुदाय रस्ता 30 लाख रुपये दिले, असे लहान मोठे कामांबरोबर केळदर तारीख क्रमांक 8 वाढीव आणि या इतरही गोष्टींचा आपण त्याच्यात प्रयत्न करून मिळवून घेतलेले. आपण इतक्या मोठ्या संख्येने आला, माझं स्वागत केलं, तुमचा आशीर्वाद हीच मला एनर्जी आहे, तुमचा आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे आणि त्या आशीर्वादामध्ये आपण कधीही कमतरता केली नाही. आणि म्हणून मी शब्द देतो की विकासाच्या कामासाठी मी कधीही मागे थांबणार नाही. मी प्रत्येक माझ्या मतदारसंघातून मी एकच निमित्त घेतो, कदाचित तुमच्याशी संबंधित नसेल पण माझ्या मतदारसंघाची, मी माझ्या मतदारसंघातील सिंचनाचे सगळे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो याच्यावर तुमच्या आशीर्वादाने. सटाणा तालुक्यातील हे सगळ्या कारणांचा विषय तर यशस्वी झालो, परंतु धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुका इथं संजीवनी असेल अशी सुलवाडे जामफळ योजना गेले 40 वर्षापासून प्रलंबित होती. शिंदखेडा तालुक्यातनं तापी नदी जाते. तुम्ही ज्यांनी बघितलं असेल तापी नदी शेतपूरला जाताना गिधाड्याच्या पुलाजवळ असं मन भरून जातं. प्रचंड पात्र असलेलं तापी दुथडी भरलेली 60 किलोमीटरपर्यंत ते पाणी थांबलेले हे युती सरकार असताना बॅरेज बांधले त्यामुळे
हे पाणी समुद्रात चाललं जातं, ते पाणी उचलून धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यातील 100-100-200 गावांना पुरवण्यासाठी मी मागे लागलो आणि 2500 कोटी रुपये त्या योजनेसाठी मंजूर करून आणले. आणि आज इतक्या जोरात करोना असताना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जोरात काम ते चालू आहे. आपण तुमची इकडे नाटक होत असेल तर विचारून बघा. तर अशा पद्धतीने जे जे काही सिंचनाचे प्रश्न असते ते सोडवण्यात तुमच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो. आपण असंच प्रेम ठेवा हीच माझी बुद्धी आहे. थोडं बोलून दोन शब्द संपर्क. I